नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, घर भाडे भत्त्यात कपात, सरकारी कर्मचाऱ्यांना झटका, वेतनवाढीच्या आनंदावर विरजन, अशा आशयाची ही वर्तमानपत्रात आलेली बातमी आहे. ती सविस्तर बघूया. केंद्राप्रमाणे राज्यातही 7वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन जवळपास 2.5 पटीने वाढणार आहे. ही वाढ देत असतानाच कर्मचाऱ्यांना सध्या मिळत असणाऱ्या घर भाडे भत्त्यात 6 ते 2% कपात करण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतला आहे. या निर्णयानुसार मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या मोठ्या शहरातील कर्मचाऱ्यांना घरभाड्याच्या कपातीनंतर 24%, तर ग्रामीण भागात 8% घरभाडा देण्यात येणार आहे. मुंबई, ठाणे, पुण्यात 24%, ग्रामीण भागात 8% भत्ता, 6 ते 2% कपात. 7व्या वेतन आयोगाचा भार थोडा हलका, वाहतूक भत्ता जुन्याच दराने मिळणार. 7वा वेतन आयोग शहरी भागात अ, ब आणि क आणि ग्रामीण अव वर्गीकृत अशी वर्गकारी करून सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता दिला जात होता. 7व्या वेतन आयोगात XYZ असे वर्गीकरण करून घरभाडे भत्त्याचा दरात सुधारणा करण्यात आली आहे. आधीच्या आयोगाप्रमाणे 30, 20, 10% घरभाडे भत्ता मिळत होता, त्याऐवजी आता 24, 16 व 8% घरभाडा भत्त्याचे दर ठरवण्यात आले आहे. महागाई भत्त्याचा दर ज्यावेळी 25% वर जाईल, त्यावेळी घरभाडे भत्त्याचा दरात वाढ करण्यात येणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याची अधिसूचना 30 जानेवारीला काढण्यात आली. त्यापाठोपात घरभाडे भत्त्यासंदर्भात सुधारित आदेश वित्त विभागाने काढले आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून 7व्या वेतन आयोगाचा प्रत्यक्ष लाभ कर्मचाऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वेतन आयोगामुळे एकूण वेतनात भरघोस वाढ मिळणार असली तरी घरभाडे भत्त्यात कपात करण्यात आल्याने आणि वाहतूक भत्ता जुन्याच दराने मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांची निराशा झाली आहे. 5,400 रुपये घरभाडे भत्ता. शहराच्या वर्गवारीत मुंबई मीराभाईंदर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, पुणे, पिंपरी चिंचवड, खडकी, देहू रोड यांचा समावेश एक्स वर्गात करण्यात आला आहे. या ठिकाणी 9व्या दरानुसार किमान 5,400 रुपये घरभाडा भत्ता लागू राहील. वसई, विरार, भिवंडी, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, नांदेड, वाघाळा, मालेगाव शहरांचा समावेश वाय वर्गाकरिता करण्यात आला असून त्या ठिकाणी 3600 रुपये, तर अन्य शहरात व गावात 1800 रुपये इतका घरभाडे भत्ता देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, 7व्या वेतन आयोगासंदर्भाची ही घरभाडे भत्त्यात कपात बाबतची आपण वर्तमानपत्रात आलेली बातमी बघितली. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.